चित्रपटांचा काळ हा मला माहिती आहे की 100 वर्षाहून अधिक काळ आहे. त्या काळात अनेक नायक, नायिका, खलनायक येऊन गेलेत. त्याच नायकांपैकी एक नायक म्हणजे माधव वाजे, ज्यांनी 1953 श्यामची आई ह्या चित्रपटमध्ये श्यामची भूमिका केली. ते आज आमच्यासोबत आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. इफ्फीमध्ये रिस्टोर काही फिल्म्स ज्या केल्या आहेत त्यापैकी तुमचा एक चित्रपट, तुम्ही तो बघितला, काय आठवणी जागे जरा सर? पहिल्यांदा गोष्ट हे हा चित्रपट जतन केला गेला हे याचं फार मला महत्त्व वाटतं. एक तर आता नव्या काळामध्ये एकेकाळी कृष्णधवल ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट कसे तयार होत होते हे आता पुढच्या पिढीला कळण्याची शक्यता नाही, त्यामुळे अशा वेळेला कृष्णधवल चित्रपट जतन केला जातो हे फार महत्त्वाचं. श्यामची चित्रपटाचं महत्त्व असं माझ्या दृष्टीने अनेक चित्रपट डिस्टॉर केले जात आहेत, परंतु श्यामचीचं महत्त्व मला असं की एक तर साने गुरुजींचं लहानपण, साने गुरुजी महाराष्ट्रातली एक संत कोटीतली व्यक्ती, त्यांचं लहानपण आणि श्यामचे हे क्लासिक मराठीतलं पुस्तक समजलं जातं, त्यामुळे त्याच्यावरचा हा चित्रपट हा लोकांना खूप आवडला होता, तो जतन होणं फार महत्त्वाचं होतं. दुसरी गोष्ट, आई आणि मुलाचं नातं काळ कितीही बदलू दे, पृथ्वीच्या पाठीवर कुठेही तुम्ही जा, आई आणि मुलाचं एक वेगळं नातं असतं, त्यामुळे आई आणि मुलाच्या नात्याचा हा चित्रपट आहे. आणि अलीकडे संस्कार करणं असं खूप बोललं जातं, संस्कार केले नसतात, संस्कार होत असतात. आणि या चित्रपटामध्ये आईनी आणि मुलांनी, आईनी मुलाला जे संस्कार त्याच्यावरती जे केलेत ते आपल्या वागणुकीतनं केलेत, आपल्या बोलण्यातून केलेले आहेत, असं लादल्यासारखे केलेले नाही आहेत. त्यामुळे आईच्या आणि मुलाच्या नात्याचं हे हृदय असं नातं या चित्रपटामध्ये झालं आणि ते आता जतन केलं गेलं आहे मला फार महत्त्वाचं वाटतं. अर्थात त्यावेळी त्या आठवणी खूप आहेत. मगाशी आचार्य अत्र्यांची ओळख करून देताना असं सांगितलं होतं की ते वक्ते होते, ते अमके होते, ते लेखक होते, ते कवी होते, त्यांनी चित्रपट खूप काढले, याची माझी फार छान आठवण आहे. राष्ट्रपती पदक जेव्हा आम्हाला मिळालं तेव्हा पंडित नेहरू दिल्लीत नव्हते, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद त्यावेळेला होते, त्यांच्या हस्ते पदक ते आचार्यांना मिळालं. पण दुसऱ्या दिवशी पंडित नेहरू दिल्लीत आले होते आणि आम्हाला निरोप आला की पंडित नेहरू आलेत, तुम्हाला त्यांना भेटायचं आहे का? आचार्य म्हणले हो मला भेटायचं आहे. मग नेहरूंच्या सेक्रेटरीनी पत्की म्हणून होते पुण्यातले, त्यांनी अपॉइंटमेंट घेतली, आम्ही पंडित नेहरूंच्याकडे गेलो आणि आम्ही पंडित नेहरूंच्या बाहेरच्या ऑफिसमध्ये बसलो होतो त्यांची यायची वाट बघत, ते कुठेतरी गेले होते आणि ते आले आणि त्यांनी आपल्या सेक्रेटरीला विचारलं आता कोण आहेत, म्हणजे नाही काल राष्ट्रपती पदक ज्यांना मिळालं ते आचार्य अत्रे आले, हे म्हणले त्यांची काही माहिती आहे की नाही, माझ्या टेबलावर लिहिले म्हणे तुमच्या टेबलावर ठेवलं आहे बघू म्हणाले. आणि पंडित नेहरूंनी तो कागद वाचला, लेखक, पत्रकार, राजकारणी, शिक्षक, अमक तमक असं सगळं वाचलं. पंडित नेहरू जे भडकले, ये क्या तमाशा आहे म्हणाले, एक आदमी अपने जिंदगी में इतनी चीजें कर सकता है, बुलाओ म्हणाले, चिडले होते. आणि आचार्य अत्रे 6 फूट उंच लिप्पाड, गळ्यामध्ये ते राष्ट्रपती पदक ठेवलेले, तेव्हा जे आले पंडित नेहरूंनी त्यांच्याकडे बघितले, ये कुछ भी कर सकता है म्हणाले. त्यावेळची मी तर होतो. पण पुढची आठवण अशी आहे की सुरुवातीचं बोलणं झालं आणि आचार्य अत्र्यांना 15 मिनटं दिली होती नेहरूंनी, पण आचार्य अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राबद्दल बोलायला सुरुवात केली आणि पुढे 45 मिनटं नेहरू ऐकत होते आचार्य अत्रे काय म्हणत आहेत. म्हणजे अत्र्यांना आपल्याला श्यामशाहीकरता पदक मिळाल्याचं महत्त्व नव्हतं वाटलं, त्यांना त्यांच्या दृष्टीने नेहरूंची भेट झाली आहे, तर श्यामच्या आईच्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्राबद्दल आपण बोलावं असं जरा वाटत होतं. ही माझी आठवण त्यावेळेची आहे. सर, तुम्ही 1953 पदार्पण केलं आणि त्यानंतर 2009 तुम्ही गेस्ट अपिअरन्स दिली. सर, तुम्ही मधला गॅप का ठेवला, का नाही आणखी चित्रपट केले? कारण आम्ही थोड्याशी तिकडे पिक्चर बघितला, आम्हालाही चांगलं वाटलं, तुमची ॲक्टिंग खूप चांगली होती, तुमचं स्किल होतं, सगळं होतं, पण का नाही केलं? मी मध्यमवर्गातला आणि चित्रपटात आपण काही जावं असं खर्च काही वातावरण नव्हतं. साने गुरुजींच्या आयुष्यावरचा चित्रपट होता, आचार्यत्र्यांसारख्या ज्यांनी दिग्दर्शक केला म्हणून घरच्यांनी परवानगी दिली. त्याच्यानंतर मी वहिनींच्या बांगड्या चित्रपट केला, यगो जोशी यांच्या कथेवरती आधारलेला, त्या सुरोचनाबे होत्या आणि सुरोचनाबे अलीकडे गेल्या, पण तोही चित्रपट खूप गाजला आणि त्यातली भूमिका पण फार चांगली होती, त्यामुळे हे दोन चित्रपट घरच्यांनी अगदी त्याचं स्वागतच केलं.
पुढे जेव्हा मला चित्रपट यायला लागले, व्ही शांतारामसारख्या दिग्दर्शकांनी आमच्याकडे ते आले होते आणि तुफान वर्दिया हा त्यांचा त्यावेळेचा गाजलेला चित्रपट होता, त्यात मला ते भूमिका देत होते. पण वडिलांनी सांगितलं याच्या शिक्षणाचं काय, तेवढे नाही शिक्षण विक्षण नाही, याला मुंबईत यावं लागेल आणि तो वर्षभर राहील, शाळा बुडणार. तर वडिलांनी मला सांगितलं, हे बघ असं असं तुला बोलवणं आलेलं आहे, ते म्हणतात वर्षभर मुंबईत राहावं लागेल, तुझी एक वर्ष जाणार. मला काय वाटतं, मी म्हणाले शिक्षक आहे, माझे वडील म्हणाले मी केव्हा तरी निवृत्त होणार. तू चित्रपटात समजा उद्या गेलास, आत्ता यश मिळेल पण पुढे अयशस्वी झालास, तुझं काही चाललं नाही तर तू घरी परत येशील, त्यावेळेला मी निवृत्त झालेलो असेल आणि मग तुझे हाल होतील, आर्थिकदृष्ट्या हाल होतील. तर मला असं वाटतं तू एक पदवी मिळव, आपल्या स्वतःच्या भातभाजीची व्यवस्था कर आणि मग तुला काय करायचं ते तू करायला मोकळा आहेस. मला वडिलांचं पटलं आणि पुढे मी महाविद्यालयात गेलो, मी इंग्रजी घेऊन BA MA झालो, आता नंतर मी प्राध्यापकी केली. परंतु कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी नाटकात कामं करायला लागलो, कारण कॉलेजमध्ये मग आकर्षण होतं की शामशेतला माधव वझे आपल्या कॉलेजात आला आहे, मग अर्थातच मला कामं मिळणार, महत्त्वाची कामं मिळणार. ती मिळाली, मला बक्षिसं पण मिळाली. परंतु नाटकात जेव्हा मी कॉलेजमध्ये काम करत होतो तेव्हा मला कळलं की आपले 150-200 कॉलेजमधले सगळे मित्र समोर बसलेत आणि आपण स्टेजवरती आहोत आणि तिथल्या तिथे दाद मिळती आहे. हे चित्रपटात नाही, चित्रपटात शूटिंग होतात केव्हा तरी प्रेक्षक ते बघतात, इथे म्हणजे आत्ता समोर प्रेक्षक इथल्या इथे, आणि मग त्याचा जो आनंद मला मिळाला त्याच्यातनं माझा चित्रपटातला रसच कमी झाला की नको आपण चित्रपटापेक्षा नाटकात तिथल्या तिथेच होतं. प्रत्येक प्रयोग वेगळा असतो, म्हणजे आत्ता सकाळी मी चांगलं काम करीन पण संध्याकाळी एखादे वाक्यात चुकीनसुद्धा, कदाचित पाठांतर कदाचित मी विसरीनसुद्धा, असं काही होऊ शकतं. तर नाटकाचा हा जो ताजेपणा असतो तो मला खूप आवडला आणि मग मी पुढे नाटकातनं कामं केली. मी गिरीश कर्नाडांच्या तुगलकसारखं नाटक मी माझ्या संस्थेमध्ये बसवलं, जागर नावाच्या संस्थेत, त्याचे 25-30 प्रयोग आम्ही भारतभर वेगवेगळ्या महोत्सवातनं केले. त्यामुळे मला पुढे असं झालं की मी नट आहे, मी दिग्दर्शक आहे, मी नाट्यगुरू म्हणून आहे आणि नाट्यसमीक्षक पण आहे. आता चित्रपट श्यामशे आणि बहिणीच्या बांगड्या आणि आता 3 Idiots, तरुण पिढी मला श्यामशे म्हणून ओळखत नाही. तुम्हाला तुम्ही 3 Idiots मध्ये ना असं मला म्हणतात, हां, तर मला ते बरं वाटतं एक अर्थ की नव्या पिढीला ठीक आहे, त्यांना 3 Idiots आवडला ना, तर तो चित्रपट मी केला, असं एक तो प्रवास झाला. जरी तो छोटी जरी भूमिका असली तरी ती इम्पॅक्टफुल होती आणि ती महत्त्वाची होती आणि ती तुम्ही व्यवस्थितरित्या म्हणजे एकदम वेगळ्या पद्धतीने पार पाडली. सर आणखी एक प्रश्न मला विचारायचा होता, तो म्हणजे आधीची पिक्चर जर आम्ही बघितली तर 2.5 तास 3 तास अशी होती. आज आपण बघतो की प्रेक्षक एक एकदा कंटाळतात पिक्चर बघायला, नक्कीच जर चांगला असेल तर बघतात पण ती आज कमी होत चाललंय, 1.5 तास 1 तास आणि शॉर्ट्स वेगळ्या फॉर्म आज आलेला आपण बघतो. तुम्हाला काय वाटतं याविषयीचं? हा काळाचा परिणाम आहे. आजच्या त्यावेळेला भरपूर लोकांना वेळ होता, आत्ता माहिती तंत्रज्ञानाचं युग आल्यानंतर सकाळी आपली मुलं जी कामाला जातात ती 8:15 जातात आणि घरी कधी येतील हे त्यांच्या हातात नाही. मी पूर्वी आम्हाला 7-8 तासाची नोकरी होती, बँकेची नोकरी 7-8 तासाची होती. आता मुलं तरुण पिढी सकाळी जाते आणि रात्री कधी घरी येईल सांगता येत नाही, अशामध्ये 3-3 तास करमणूक एका चित्रपटाकरता देणं हे शक्यच त्यांना होत नाही आहे, एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपल्या असं लक्षात येतं काही जुने चित्रपट बघताना की हा चित्रपटसुद्धा कदाचित 1.5-2 तासात संपवता आला असता, पाणी घातलेलं आहे जास्ती, असं काही काही चित्र आजच्याच पिढीला वाटतं. त्यावेळच्या पिढीला वेळही होता, आनंद घेत होते, पाणी घातलं हे लक्षातही येत नव्हतं, कदाचित पाणी घातलेलं आवडत पण होतं थोडंसं की चला भावनिक काहीतरी घडतंय ना. आजच्या पिढीला इतकी भावनिकताही नाही, इतका वेळही नाही आणि जितका आटोपशीर, ज्याला त्यांचा आजचा शब्द वापरायचा तर फोकस्ड जितका असेल, तो फोकस फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे कथानकाचा दिलेला वेळ, चित्रपटाचा वेळ हे सगळे बदलणार, हे अगदी अगदी खरं आहे आणि त्यामुळे माझी काही त्याबद्दल तक्रार नाही.
आणि मला असं वाटतं की नाही अतिशय असं काय म्हणतो बांधेसूद असं चित्रपट तयार होत आहेत हे चांगलं आहे खरं म्हणजे. आणि श्यामशाहीसुद्धा जर बघितलं तर आता थोडंसं कधीकधी लांबलं आहे असं मला स्वतःला वाटतं मी बघताना. आत्ता मागाशी मी बघत होतो मला असं वाटलं नाही हे कुठंतरी अजून एडिट करता आलं असतं. परंतु ठीक आहे त्यावेळेचं ते 53 सालचा चित्रपट आणि आता 2023 आपण तुलना तशी करणं बरं नाही. म्हटलं की पाणी घालत होता पण त्या वेळेची जे चित्रपट आहे ते अजूनही लोकांच्या आठवणीत आहेत. माझ्या वडिलांना अजूनही आठवतात कारण ते आज 74 वर्षाचे आहेत. त्यांचा जन्म हा 48 झाला. त्यानंतर त्यांनी तो ब्लॅक अँड व्हाईटचा बघितला काळ कलरचा बघितला काळ अजूनही ते मला सांगतात तू नक्की पिक्चर बघ आदल्या काळातले. कारण त्या पिक्चरामध्ये एक मेसेज होता एक काहीतरी समाजामध्ये काहीतरी बदल व्हावा यासाठी तो मेसेज असायचा. आज आपण कुठेतरी ते कमी झालेलं किंवा एकदम कमी म्हणजे बंद झालेला नाही पण कमी झालेला आपण बघतो. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की तो काळ असा होता की ज्याच्यामध्ये साहित्यातनं किंवा कलेकडनं अपेक्षा अशी होती की समाजाला काहीतरी संदेश मिळावा. परंतु आजच्या पिढीचं असं थोडंसं म्हणणं दिसतं की माझा जीवनातला जो अनुभव मी तुमच्यासमोर मांडतो त्याच्यातनं ज्यांनी त्यांनी आपापल्या अनुभवानुसार आपापल्या कल्पनेनुसार त्यातनं काय शिकायचं आहे नाही शिकायचं आहे शिकणं हा सुद्धा शब्द वाईट आहे खरं म्हणजे काय आपण शिकतो आणि काय कोण शिकवणारा तरी कोण असतो आणि आपण कोण शिकवणार समाजाला. समाजाने आपापल्या पद्धतीनं आपापल्या कल्पनेनुसार आपल्या अनुभवानुसार त्यातनं घ्यायचं असतं. त्यामुळे आजचं पूर्वीचं जे नीतिमत्तेचं जे थोडंसं जे दडपण होतं ना ते आत्ताच्या काळामध्ये नाही. दुसरी गोष्ट समाज हा जास्ती सुधारलेला आहे आता. त्यामुळे पूर्वी ज्याला आपण म्हणतो की निषिद्ध विषय काही ते आता चित्रपटामध्ये यायला लागलेत. म्हणजे दृश्यसुद्धा पूर्वी जेवढी आपल्याला असं वाटत होतं की नाही याच्यावरती बंधनं आहेत अशी दृश्यसुद्धा जास्ती मुक्त वातावरणातली झालेली आपण बघतो. त्यामुळे समाज असं वाटतं की पूर्वीचं दडपण समाजाने आता ठेवलेलं नाही आणि म्हणून शिकलंच पाहिजे शिकवलं मला काही संदेशच मिळाला पाहिजे असं नाही. तुमच्यासमोर जीवनातला एक अनुभव मांडलेला आहे त्याचं तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही बघा असं. आता मी मगाशी सांगितलं की जब्बार पटेलनी सिंहासन केलं नाही का आजच्या राजकारणाची सगळी चित्रं त्याच्यामध्ये दिसतात आणि सिंहासन जर आज बघितलं तर आज महाराष्ट्राचं राजकारण याच्यापेक्षा काही वेगळं आहे असं आपल्याला दिसत नाही. हा सिंहासनाचा संदर्भ अगदी तसाच राहिलेला आहे. उंबरठा केलं होतं त्यांनी हां एका स्त्रीच्या व्यक्तिमत्वाबद्दल केलं होतं. अस्तित्व नावाचा सचिन खेडेकरने ज्यांनी काम ताबून आणि सचिन खेडेकरने काम केलं अस्तित्व नावाचा चित्रपट होता. स्त्रीच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि तिच्या नैतिकतेबद्दल प्रश्न विचारणारा पुरुष कोण पुरुषाने का म्हणून स्त्रीबद्दल असा संशय घ्यावा आणि स्त्रीला स्वतःचं काही व्यक्तिमत्व नाही का असे प्रश्न करणारा अस्तित्वासारखा चित्रपट होता. महेश मांजरेकरांनी तो दिग्दर्शन केलेला. त्यामुळे असे नवीन नवीन विषय येत आहेत आणि त्यामुळे ते आपल्याला विचारांना भाग पाडतात विचार करायला. आणि एक विचार करायला तुम्हाला भाग पाडला ना ते पुरेसं आहे मला वाटतं. शिकवायलाच पाहिजे असं काही नाही आहे आणि असं एक काही नैतिकतेची भूमिका असली पाहिजे असं मला वाटत नाही. सुमित्र भावे मग आशा आहे की ज्यांनी चित्रपट तुमच्यावर मांडले काय शिकवलं काही नाही शिकायचं ज्याचं त्याने आपापल्या अनुभवानुसार असं मला स्वतःला वाटतं. शेवटचा प्रश्न की तुम्ही एवढ्या काळ म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट कलर सगळं बघितलं आणि आज आपण बघतो की OTTचा हा काळ आहे आणि OTTच्या काळात आजची जी पिढी आहे युवा पिढी आहे ती OTTकडे वळत आहे. तुम्हाला काय वाटतं सर याविषयी चांगलं आहे वाईट आहे काय वाटतं? OTTमुळे एक झालं की आपल्याला निवड करता येते. दुसरी गोष्ट OTTमध्ये निवड करायला भरपूर आता संधी मिळते. म्हणजे आपले मराठी चित्रपट नाही केवळ भारतीय चित्रपट नाही परदेशातले चित्रपटसुद्धा तुम्ही OTTवरती आता वेगवेगळ्या बघू शकता. त्यामुळे आपली स्वतःची दृष्टी व्यापक होऊ शकते. पूर्वी कुटुंबातनं एखादा चित्रपट बघायचं ठरायचं आणि त्या कुटुंबात चित्रपट बघायचं आणि तेवढाच एक षठी षण्मासिक किंवा तरी चित्रपट बघितला. आता दिवसाभरात तुम्ही 2-3 चित्रपट नेटफ्लिक्सवरती तुम्ही बघू शकता. दिवसात 2-3 चित्रपट बघू शकता आणि त्यामुळे त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. शेवटी याच्यातनं होतं काय आपल्या जाणीवा वाढतात. आपण आपल्या कोशात जो असतो की मी जे जगतो तेवढंच माझं आयुष्य तेवढंच जग असावं बेडकाला जसं वाटतं की जग एवढंच आहे
तसं नाही, जग किती मोठं आहे याचा अंदाज आपल्याला हे चित्रपट बघताना येतो. किती प्रकारच्या जाणीव आहेत, किती लोक आहेत. म्हणजे एक पोस्टमन डोंगरदऱ्यातनं पत्र पोचवणारा एक पोस्टमन असा एक चित्रपट येतो पोस्टमन इन द माउंटन म्हणून, आणि तो बघितल्यानंतर माझ्या आयुष्याच्या आणखीन पलीकडे काहीतरी जग आहे अशी जाणीव मला होते. आणि मग जाणीवा या विस्तारतात, त्या ओ टी टीमुळे होतात हे असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळे ओ टी टीचं स्वागतच आहे. परंतु मला एकट्याला, मी जे दूरदर्शनच्या त्या टी व्हीसमोर बसलो आहे आणि आम्ही दोघं तिघे बघतो आहे, मला हे आवडत नाही स्वतःला. मला नेहमी असं वाटतं नाटक काय किंवा चित्रपट काय त्याच्याबरोबर सगळ्या प्रेक्षकांनी मिळून तो बघायला पाहिजे, कारण प्रेक्षकांचीसुद्धा एक ऊर्जा तयार होते नाटक बघताना, चित्रपट बघतानासुद्धा होते. आणि मी म्हटलं की मध्यांतरामध्ये तुम्ही मग त्या चित्रपटाची झालेल्या जो मध्यांतरापर्यंत चित्रपट झाले त्याची चर्चा करता, आता पुढे काय होणार याचे तुम्ही अंदाज बांधता, इतरांशी थोडीशी या नटीचं काम, तो पोशाख, ते सेटिंग याची चर्चा करता, घरी हा संवादच नाही आपला आपण आणि ते समोर चित्रपट दाखवला जातो आहे, तर एकमेकांच्या बरोबर शेअर करायचं, वाटून घ्यायचं हा जो आनंद मिळतो ना चित्रपटगृहात जाऊन किंवा नाट्यगृहात जाऊन, तो घरी बसून मिळत नाही. त्यामुळे मी घरी बसून मला अजिबात कंटाळा येतो एकट्याला बघायला सगळ्यांच्या बरोबर. आणि म्हणून त्याने नेहमी असं म्हणतात की नाटक काय किंवा चित्रपट काय हे एक सेलिब्रेशन असतं. गंभीर प्रकृतीचा चित्रपट जरी असला तरी सुद्धा त्याचं एक सेलिब्रेशन वेगळ्या प्रकारचं असतं. ते आत्ता मुकतो मी त्याला असं मला स्वतःला वाटतं. धन्यवाद सर, तुम्ही खूप खूप तुम्ही आपला वेळ दिला त्यासाठी खूप खूप तुमचे आभार सर. उसके बारे में ज्यादा बात नहीं करता हूँ मैं. पोस्टर बॉडी बड़ी बनाई है इस बार, जब आप वो बाद में बात करते, इस बार वो एक सोच है कि ज्यादा बात नहीं करते, चलो काम बात करते करके तो पोस्टर रिलीज किया है और टीजर भी रिलीज किया है. सो लोगों को छोड़ना चाहता हूँ तो वो क्या सोचते हैं. That will be the beautiful thing, I think. ये दूसरी बार आप इंटरनेशनल में आ रहे हैं, किस तरह से एक्सपीरियंस रहा है गए बार और इस बार? चार बार गोवा आया हूँ, दो बार शूटिंग के लिए और दो बार फिल्म फेस्टिवल के लिए. सो बहुत खुशी होता है, स्पेशली यही आके इधर जो ऑर्गेनाइजर्स है, जो फिल्म जो सेलेक्ट किया है, सब जगह खुशी हो रहा है. लास्ट ईयर हम लोग रिलीज होने के बाद प्रमोशन के लिए आए थे, इस बार कॉम्पिटिशन में है कांतारा. So that is the most proud moment for us. Sir, what changes have you seen in the Kannada film industry after release of Kantara or KGF? No, sir, jada changes to nahi dikh rahe hain, lekin log jada explore karne ke liye man kar rahe hain aur try bhi kar rahe hain. So agar acha content mila so wo sab changes audience karna hai, un logon ko audience karne ke liye wo acha film chahiye, acha film mila to audience leke jaate hain. So तो फिल्में देखना चाहिए, वो बात नहीं करता. तो नेक्स्ट ईयर डेफिनेटली, तो इस साल तो शुरू करते हैं हम लोग, नेक्स्ट ईयर रिलीज करने का प्लान है. देख, थैंक यू.